सकाळी बांगुली आता आणि तो बुडला आणि मावळता आणि बाहुबलीला काय खायला प्यायला दिलं की नाही? तो आला घरी एवढा तुझ्या तर ना काले पाणी दिलं नाही त्याला का ना पाणी त्याला पाणी पाहिजे सोप त्याला सोप पाहिजे नाही मग बळी सोप बळी सोप तर मुळात खाण्याच्या बाबतीत तो चोखंदळ आहे म्हणजे त्याला चवी ढवीचं व्यवस्थित लागतं. तर एकदा असं आलं की भाजी मी केली होती आमटी माझ्या सासूबाईंनी केली होती त्यांनी भाजी खाल्ली मस्त झाले म्हणाला आमटी खाल्ली मस्त झाले कोणी केले आजीने केले. हां म्हणजे मला भाजी तेवढी ठीक आहे म्हणजे पण आमटीच मला जास्त आवडते. तुम्ही दोघींनी मिळून काहीतरी बनवलंय आणि बाबांवरती एक्सपेरिमेंट केलंय असं झालंय का बाबा? हो मला हिने खाकरा सँडविच बनवून दिलेलं एकदा. हो दोघांनी म्हणून छान बनवलेलं आणि सगळ्या घरातल्यांना जे येईल त्यांना सगळ्यांना त्याची संध्याकाळपर्यंत सगळ्यांना खाकरा सँडविच बनवून दिला पाकिट संपेपर्यंत. स्वतः खाल्लं नाही त्याने पण सगळ्यांसाठी त्याने सर्व केलं. तेवढी रिस्क नाही घेतली का स्वतः खायची? मी कोटच्या खाली बसलो होते आणि या झोपल्या होत्या आणि ही आली आणि मम्मीला उठवा लागली. मम्मी उठ तर मम्मी का उठत नाही तर मी असं बघितलं तर म्हटलं तू उठव ना उठते तर बघते बघता नाही ही गेली आणि शेजाऱ्यांना उठून आणलं आणि माझी मम्मी बोलत नाही बघा चला ना सगळेजण आले काय झालं सगळे आजूबाजून लोक आणले म्हणजे चला माझी मम्मी उठत नाही बोलत नाही लवकर चला असं बोलून आणलं सगळ्यांना. मी बाहुबली मूवी बघायला गेलेलो त्याचं जे सॉंग आहे ते जेव्हा चालू झालं तेव्हा ती एवढी घाबरलेली की तिच्या पप्पाने तिला बाहेर येऊन म्हणजे तिला घेतले ती खूप घाबरली तिला आता पण घरी गाणं लागलं की ते एवढं घाबरलं होतं की पप्पा गाणं चेंज करा नाही तर बंद करा टीव्ही बंद करा. मला मग पूर्ण पिक्चर एक्झिट डोअरच्या इथे किंवा असं उभं राहून तिला घेऊन मम्मी ऑरेंज कलरचा टायगर असतो आणि तो काय खातो? चणे. चणे आणि मग हत्ती काय खातो? शेंगदाणे. टायगर चणे खातोय हत्ती शेंगदाणे खातोय अरे काय चाललंय काय? आणि तू काय खातोस? मेंदू वडा. मेंदू वडा. आणि आजोबा तुम्हाला काय वाटतं? शाहरुख म्हणतो जब तुम कुछ चहे दिल से करना चाहते हो तो पूरी कायनात तुम्हारे मदद के लिए दौड़ती है. वा वा वा. तुमचं दोघांचं अजून बाकी आहे. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. काय घरी इतनी बकवास डिक्शनरी. वा वा. मी असं ऐकलं की ही सॉलिड गुंडी आणि एरियामध्ये हिला घाबरतात खरंय का? लहानपणी लहान होती ना तेव्हा ती अशी बाहेर आली की तिला लहान मुलं बघून पळून जायचे. म्हणजे हिला बघितलं की ती मुलं पळूनच जायचे बाहेर कारण त्यांना वाटायचं की आता मार खावा लागणार. ती मारायची पण खूप विचित्र पद्धतीने बोलतात ना असं ते कॉलर वगैरे. मला फिरायला जायला कुठे आवडतं एक 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 सांगायचं. हा पुण्याच्या सायन्स पार्क. पुण्याच्या सायन्स पार्कला. ओके इंटरेस्टिंग. राणीच्या बागात. राणीच्या बागेत नाईस. कोण असतं ग राणीच्या बागेत? सगळे ऍनिमल्स असतात. राणी असते का? वा वा मित्रा वा काय टाकलंय ना यांनी राणी. हा आणि टायगर परत करणार परत करणार टायगर. अरे अरे पिग कसा करतो? पिग पिग पळाचाच करतो. आणि काऊचा आवाज कसा येतो? आणि चिमणीचा? फॉक्सचा? फॉक्सचा पण हाच आवाज आहे. सगळ्यांचा आवाज हाच. जेव्हा मम्मी पप्पांवरती रुसते तेव्हा पप्पा काय करतात? पप्पा शकत. कसे 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 करतात? अरे बाप रे मस्त. तू कुठल्या देशात राहतेस? आम्ही थायलंडला गेलो होतो तर तिकडे ग्रीट करतात ना स्वादिका स्वादिका. एक्झॅक्टली. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्या बाई तिकडची एक होती तिने येऊन असं म्हणलं स्वादिका तर त्याला चपाती खा म्हणल्यासारखं साऊंड झालं तर हा चिडून तिला म्हणतो मी नाही खाणार चपाती. ती शाळेत क्लिनिंग शिकून आलेली त्याच्यात तिने बाल्टी मधनं कपडे धुवून शाळेत तिने प्रॅक्टिस करून आलेली. घरी आल्यानंतर आम्ही तिला बघितलं तेव्हा ती कमोड मध्ये कपडा टाकून धुवत होती कारण बाथरूम मध्ये बाल्टी नव्हती. ऍक्च्युली चुकी आमची जर बाल्टी नव्हती नाहीतर ती बाल्टी मध्ये धुतले असते. कोणाचे कपडे होते? कपडे ती स्वतःचेच होते. तुला कुठला फिश आवडतो? पॉपलेट. वाव. सरोई. हा आणि गुलाब जाम. परत परत झालं नाही पापलेट हो बेटा. आई
बाबांपैकी जास्त कोण ओरडतो? अरे बापरे अरे बापरे अरे बापरे, बस बस बस, हो हो हो, अरे कळलं कळलं कळलं, अरे हो बाल मामास कळलं कळलं कळलं, बस बस विचारलं कोण ओरडतो, बाबा परत ओरडतो बाबा, सॉरी सॉरी माफ, त्यानंतर हे असं होईल. नमस्कार. नमस्कार. किती गोड आहे हा, किती छान गाणं म्हटलं, गोष्ट सांगितली. आणि गाणं म्हणताना आमच्या लक्षात आलं की बाबाच म्युझिक डिरेक्टर असल्यामुळे थोडस त्याच्यातही आलंय, नाही का? प्रचंड हुशार आहे. एक तर तुम्ही बघितलं असेल, अतिशय सुंदर गाणं म्हणतो, खूप चिकित्सक आहे. म्युझिकला घेऊन, डान्सला घेऊन त्याला खूप आवड आहे कलेची. म्हणजे अगदी माझा हा फर्स्ट ऑडियन्स असतो, माझं पहिलं कंपोजिशन किंवा काय बनवलं की पहिला मी सुरत झालो ऐकवतो. आणि तो नाचत नाचत आला की मला समजते की हा म्हणजे माझं गाणं चांगलं झालेलं आहे. चाल त्याची आई स्वभाव कसा आहे ह्याचा? सुराध्याचा स्वभाव सांगायचा झाला तर असं वाटतं की कधी मी त्याची आई आहे का तो माझी आई आहे असा आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो. तो प्रचंड केअरिंग आहे. त्या तो उपजतच त्याच्यामध्ये ते केअरिंग नेचर आलेलं आहे. म्हणजे आम्हीच आई बाबा म्हणून पण नाही, पण त्याचे आजी आजोबा, त्याचे शाळेतले मित्रमैत्रिणी, ह्या सगळ्यांसाठीच तो एवढा केअरिंग असतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर शाळेमध्ये त्याचे जे फ्रेंड्स आहेत सगळे मित्रमैत्रिणी, त्यांना सेकंड फ्लोअरवरून खाली जिन्यावरून उतरून आणायला लागतं. त्याची एक फ्रेंड आहे अक्षरा म्हणून, एवढीशीच आहे ती. तो तिचा हात धरून तिला खालपर्यंत आणतो, तिच्या आईच्या हातात तिचा हात देतो आणि नंतर तो माझ्याकडे येतो, म्हणतो की आई अक्षरा आता आईकडे गेली. असं त्याचं असतं की माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी तिला एवढ्या दिवस आणलेलं. कधी डोकेदुखी वगैरे असेल तर हा अगदी जाणार, बाम वगैरे घेतो, आई जो काय तुला बरं नाही का, आई डोकं दुखतंय का, अगदी डोक्याला वगैरे बाम लावेल. आम्ही घरून काम करत असते तर चार चार पाच पाच तास कधी कधी लॅपटॉपवर कसा वेळ जातो कळत नाही. आणि उठल्यानंतर सडनली असं बॅक पेन वगैरे असतं आणि मला बघून मग त्यालाच काहीतरी होतो, तो घेऊन येतो एखादं ऑइंटमेंट, आई तुला लावू का, मी तुझी पाठ दुखतेय का. सेन्सिटिव्ह बाजू तुम्हाला कळली, पण गमतीशीर बाजू मला जाणून घ्यायची आहे. करतो की नाही गमती जमती? भरपूर गमती जमती करतो. पण तो हार्मलेस गमती करतो जमती फार. आम्हाला सांगा किस्से काय आहेत त्याचे. त्याचा गोव्याचा किस्सा फार गमतीशीर आहे. म्हटलं तर गमतीशीर आहे आणि आमच्यासाठी पनिशमेंट पण आहे ती. आम्ही थोडं लार्जर दॅन लाईफ हिचं अशी स्वप्न असतात ना, तसं हिचं खूप आम्हाला जाणवतं. आणि इवन ते आता जेव्हा एखाद्या कोणाचे युएस मधले काही फोटोज आहे ती बघते, मग तेव्हा आपण युएसला कधी जायचं, हा आपण तिकडे गेलो ना की आपण परत नाही यायचं, तिकडेच बाबा राहायचं, सेटल व्हायचं. हे तिचे असे स्वप्न बघून थोडासा मला पण नाम सुटतो. तू मला नकार दिलास का त्या तन्मयसाठी? आता मला तुमच्याकडून माझे सगळे हिशोब चुकते करायचे. तू माझी नाही ना होऊ शकलीस तर मी तुला तन्मयीची नाही होऊ देणार. आई आज तू आराम कर, आजचा स्वयंपाक ताई करणार आहे. काय ताई? बरं तुम्हाला काय आवडतं? नाही म्हणजे मनू तोच स्वयंपाक करेल. अगं त्यांना बटाट्याच्या गाजऱ्या, गरमागरम फुलके आणि गाजराचा हलवा आवडतो, तेच करते. साखरपुड्याच्या वेळेला पाहिलंस ना काय झालं ते? राजवीरच्या आईचा पत्ता मिळाला आहे, पण बघ लग्नाच्या मंडपातच आणतो की नाही. आज आपला जो अपमान झालाय ना, त्याचा आता आपल्याला रिव्हेंज घ्यायचा आहे. आपण जर एकत्र आलो ना तर या सगळ्याला उत्तर देऊ शकतो तू फक्त हो म्हण. सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे का? तू मला का सांगतेस? कारण माणसाच्या वागणुकीचं देखील असंच आहे. एखादी व्यक्ती जर तिच्या स्वभावाविरुद्ध वागत असेल आणि हे प्रूफ झालं तर त्यामागचं कारण जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि ते कारण जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत खूप त्रास होतो. किती छान घर आहे ना, जुन्या काळातल्या जुन्या गोष्टींची आठवण करून देणार. कुणी आहे का?